थकित कर्जापोटी तारण मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी केलेल्या मंडल अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्याचा प्रकार इचलकरंजीमध्ये घडलाय. या प्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालाय. इचलकरंजीतील एका बँकेतून मालती शिंदे, विजया शिंदे आणि भक्ती शिंदे यांनी 2015 39 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. त्यासाठी त्यांनी घर, कारखान्यातील मशिनरी, कापड तारण ठेवलं होतं. मात्र 2017 त्यांचे कर्जाचे हप्ते थकित होते. कर्जाची रक्कम फेडली नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात तत्कालीन मंडल अधिकाऱ्यांनी कारखाना आणि राहत्या घराच्या पहिल्या मजल्याचा ताबा घेतला. मात्र वरील मजल्याच्या 2 खोल्यांचा ताबा 8 दिवसात देऊ असं कर्ज कर्जदारांनी सांगितलं होतं. त्यानंतरही तारण ठेवलेल्या उर्वरित मालमत्तेचा ताबा मिळाला नसल्यानं मंडल अधिकारी उमेश राजू बावणे, बँक मॅनेजर बिपिन कुमार झा, हिमांशू भट हे पोलीस बंदोबस्तात कर्जदाराच्या घरी गेले होते. त्यावेळी पांडुरंग शिंदे, विजया अविनाश शिंदे, अविनाश शिंदे आणि मालती शिंदे यांनी शिवीगाळ करत आणि दमदाटी करून या अधिकाऱ्यांना धमकावलं. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. त्यानुसार शिंदे परिवारातील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.